हार्ट अटॅक एक मोठा आजार आहे ज्याने आज करोडो माणसे मरत आहे. ह्या हार्ट अटॅकला प्रिव्हेंट करायचं आणि कशाप्रकारे आपण हार्ट अटॅकपासून वाचू शकतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे, 10 गोष्टी सांगणार आहे ज्याने आपण हार्ट अटॅकपासून वाचू शकाल. काय काय केलं पाहिजे ज्यांनी हार्ट अटॅक होऊ नये, यासाठी पहिली गोष्ट समजून घेऊ की हार्ट अटॅक का होतो, हार्ट अटॅकच्या आजारामध्ये काय होतो. हार्ट जसं पूर्ण बॉडीसाठी ब्लड सप्लाय करतो तर तो स्वतःसाठी पण 3 ट्यूब घेतो आणि त्या 3 ट्यूबची नावं आहेत कोरोनरी आर्टरीज, ज्यांची नावं आहेत LED, RCA, LCX. यांच्यामध्ये चरबीची लेअर जमत राहते आणि ट्यूबला चोक करायला सुरुवात करते. ज्यावेळी ही चरबी जमायला सुरुवात होते त्यावेळी आपलं वय असेल 15 ते 20 वर्ष. मग पुढे सावकाश ब्लॉकेज वाढत जातात जोपर्यंत हे ब्लॉकेज 40 ते 50% पर्यंत पोचत नाही तोपर्यंत पेशंटला कोणताही त्रास होत नाही आणि हार्ट अटॅकचा चान्स पण होत नाही. पण 50% नंतर जर ब्लॉकेज वाढत जातो त्यावेळी काय होतं, ब्लॉकेजवर एक पडदा असतो, एक मेम्ब्रेन असतो ज्याला बोलतात इंटरनल मेम्ब्रेन एंटिमा. ती स्ट्रेच एवढी होऊन जाते की त्याचे फाटायचे चान्स होतो आणि हा पडदा कधी फाटेल हा कुणालाच नाही माहिती. पण काही लोकांचा हा पडदा 90%मध्ये पण नाही फाटत. 90% ब्लॉकेज आहेत आणि मेम्ब्रेन अजून पण बस झाली नाही आणि काही लोकांचा 50%मध्ये पण फुटून जातो म्हणजे बस्ट होतो. हार्टच्या पेशंटला कोणताही त्रास होत नाही ब्लॉकेज 70 ते 80% ब्लॉकेज असेपर्यंत, कारण 20% त्यांची जागा ओपन आहे तोपर्यंत त्यांना कोणताही त्रास होत नाही, कारण आपल्या चालना फिरण्याला हार्टला फक्त 20% ब्लड सप्लाय मिळेल हे त्याच्यासाठी खूप आहे. तर हार्टचा पेशंट 80% कोणत्याही त्रासामध्ये नसतो. पण हे बघितलं जातं की हे डिपेंडंट आहे तुमच्या स्ट्रेंथ ऑफ मेम्ब्रेन, पडद्याची जी स्ट्रेंथ आहे ह्यावर डिपेंड करतो की पडदा कधी फाटेल. काही लोकांचा 50-60% पण फुटून जातो त्याला माहीत पण नाही की तो हार्ट पेशंट आहे. तर हे ब्लॉकेजेस जसे वाढणार तर एक ना एक दिवस हे हार्ट अटॅक नक्की होणार आहे. मग आता लोक विचारतात की सर मग काय करू की हार्ट अटॅक होऊ नये यासाठी, तर एक सिंपल गोष्ट आहे की ब्लॉकेज वाढवणं बंद करा. मी लोकांना सांगतो की आपण नोटाच्या गड्डीमध्ये जर तुम्ही नोटा घुसवत राहणार तर रबर बँड टाईट होऊन रबर बँड एक ना एक दिवस नक्की तुटणार. तर आजपासून नोट घुसवणे बंद तर रबर बँड फाटायचे चान्स खूप कमी होईल. आणि काही नोटा जर आपण काढून टाकल्या तर अजून मजा येईल. हार्टचा पेशंटने लक्षात ठेवा की ब्लॉकेज वाढवायचे नाही आहेत, कमी करायचे आहेत. मग लोक बोलतात की सर म्हणजे आता आम्हाला समजलं की ब्लॉकेज कमी झालं की हार्ट अटॅकचे चान्स फार कमी होणार. तर हेच तर आहे, आज करोडो लोकांना हार्ट अटॅक होत नाही कारण ती लोक ब्लॉकेजला वाढवत नाही आहे आणि अजूनपर्यंत 50-60 ब्लॉकेज पोचले नाही आहे आणि जे पोचले आहेत त्यांच्यासाठी खूप रिस्क आहे. तर एक माणूस विचारतो की सर मी काय करू की जेणेकरून हार्ट अटॅक होऊ नये, तर त्यासाठी मी तुम्हाला 10 पॉईंट सांगणार आहेत की जेणेकरून तुम्हाला हार्ट अटॅक नाही होणार. तर पहिला पॉईंट आहे डाएट. तुम्हाला माहिती आहे आपण जे खातो त्याच्या रिलेटेड असतात हार्टचे आजार. खाण्यामध्ये आपण जी चरबी खातो त्यामध्ये 2 प्रकारच्या चरबी असतात, एक कोलेस्ट्रॉल आणि एक ट्रायग्लिसराइड. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या ब्लडमध्ये जाते जेवणातून आणि मग ब्लडमधून हार्टच्या ट्यूब्समध्ये जाऊन डिपॉझिट होतात. तर ह्या दोन्ही आयटमचे सप्लाय बाहेरून बंद करावं लागेल. कोलेस्ट्रॉल मिळतो सर्व प्रकारच्या ॲनिमल फूडने, जर जेवढे पण ॲनिमल फूड आहेत मीट आहेत त्याला बंद केलं पाहिजे. दुधामध्ये पण कोलेस्ट्रॉल असतो कारण ते ॲनिमल प्रोडक्ट आहे, जेवढं होऊ शकेल तेवढं दुधातून मलाई काढून घेतली पाहिजे. त्याही प्रकारचे मीठ अंडी फिश घेऊ नका आणि दुधातून जेवढं होईल तेवढं फॅट काढून टाकलं पाहिजे. 200 ग्रॅमपेक्षा जास्त दूध घेऊ नका. दुसरं आयटम आहे ट्रायग्लिसराइड. तेल जेवढ्या प्रकारचे भाज्या आहेत डाळी आहेत तेवढ्या बिना तेलापासून बनवा, त्या जागी पाणी वापरा कुक करण्यासाठी. मसाले सर्व असतील टेस्ट पण तीच असेल, फक्त तेला जागी पाणी वापरा. आणि दुसरं आहे नट्स. कोणत्याही प्रकारचे नट्स जसे की काजू बदाम शेंगदाणे अक्रोड नारळ ह्यामध्ये जास्त प्रमाणात फॅट असतो,
यामध्ये ट्रायग्लिसेराइड असतो, तर ह्याची सप्लाय बाहेरून बंद करा. पाचवा आयटम जो आपल्याला डाएटमध्ये करायचा आहे तो म्हणजे जेवढं होईल तेवढं फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खा, आपल्या डाएट्समध्ये ॲड करा. तर हा डाएटचा पार्ट आहे. तर आता आपण जाऊया वॉकिंगवरती. हार्टच्या पेशंटला रोज चालणं खूप आवश्यक आहे आणि त्यांना सजेस्ट करतो की आपण 35 मिनटं नक्की वॉक करा. लोक विचारतात की कोणत्या स्पीडमध्ये केलं पाहिजे वॉक, तर ज्या स्पीडमध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या स्पीडमध्ये, पण रोज 35 मिनटं नक्की चाला. आणि जर चालताना काही त्रास होत नसेल तर चांगल्या प्रकारे स्पीड पण वाढवा. हार्टचा आजार आहे तर स्पीड थोडी कमी करा, पण त्या स्पीडमध्ये चाला ज्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही. पण 35 मिनटं चालणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी थंडीच्या दिवशी चांगले कपडे घाला आणि गरमीच्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही, पण रोज चालणं रेग्युलर ठेवणं खूप आवश्यक आहे. तिसरा पार्ट आहे जो आहे योग. योगचा जो पार्ट असतो तो आपल्या हार्टच्या आजाराला रिव्हर्स करायला मदत करतो आणि हे ऑलरेडी प्रूव्हन केलं आहे. योगमध्ये आपण 3-4 गोष्टी आपण बघतो. एक आहे मेडिटेशन, 5 ते 10 मिनटाचं मेडिटेशन, 5 मिनटाचं अनुलोम विलोम व्यायाम, डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व एक्सरसाइज, 5 मिनटाचे प्राणायाम आणि 5-10 मिनटाचे मेडिटेशन. चौथी गोष्ट आहे स्ट्रेस कमी करणे, तणाव कमी करणे. बघा, योग पण स्ट्रेस तणाव कमी करायला मदत करते. तणाव निर्माण होण्याच्या पूर्ण टेक्नॉलॉजीला समजायला हवा. तणाव काय असतो आणि तणाव होतो का, बघा, त्यासाठी मी तुम्हाला थोडासा समजवण्याचा प्रयत्न करेन, कारण तणाव खूप इम्पॉर्टंट आहे. चौथा पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, तणावाला कंट्रोल करणं. त्यासाठी तुम्हाला समजावं लागेल की तणाव होतो कसा. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते आणि ती ज्यावेळी नाही मिळत तर तणाव बनतो. मला जे पाहिजे ते होवो तर तणाव नाही होणार, आणि जर ती गोष्ट मना विरुद्ध झाली तर तणाव वाढणार. तर ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत की काय होत आहे आणि आपल्याला काय पाहिजे. काय होणार आहे त्याला रोखू शकत नाही, पण आपल्याला काय पाहिजे त्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. तर डोक्यामध्ये 2 ते 3 चॉईस करून ठेवा, म्हणजे ए ने गोष्ट नाही झाली तर बी ने करणार, आणि बी जर नाही झाली तर सी ने करणार. अशा प्रकारे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर आपली स्ट्रेस खूप प्रमाणात कमी होईल. मेडिटेशनला आपल्याला नक्की करायचं आहे, आणि त्यासोबत आपल्याला कोणाशीही बोलताना इन्सल्ट नाही करायचं आहे. स्ट्रेसला ॲनालिसिस करायला तुम्हाला शिकलं पाहिजे की स्ट्रेस तुम्हाला कुठून येत आहे. जीवनात खूप ठिकाणावरून स्ट्रेस येते. पैशाने येते, फॅमिलीमधून येते, लोकांपासून येते, समाजातील लोकांपासून आपल्याला स्ट्रेस येतो. काही इगोने स्ट्रेस येतो, काही हेल्थ इश्यूमुळे सुद्धा स्ट्रेस येतो. काही वेळा कोणत्या गाईडलाईन्स नसल्यामुळेही स्ट्रेस येतो. तर एक निर्धार करा, मनाच्या स्ट्रेसला जेवढं होऊ शकेल तेवढं कमी करा. 0 स्ट्रेस होऊ शकत नाही, पण 50% स्ट्रेसला कमी केलं तर खूप ठीक असेल. 5वा पॉईंट आहे जो हार्टच्या विषयी कम्प्लीट नॉलेज. कोलेस्ट्रॉल किती असला पाहिजे, ट्रायग्लिसेराइड किती असलं पाहिजे, ब्लड प्रेशर किती असलं पाहिजे, शुगर किती असली पाहिजे, याचं नॉलेज आपल्याकडे क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही आमचे अजून व्हिडिओ बघा, त्यामध्ये हार्टचे आजारासाठी अजून काय काय केलं पाहिजे. जसे की मी तुम्हाला सांगतो की कोलेस्ट्रॉल 130 mg/dL कमी पाहिजे, ट्रायग्लिसेराइड ब्लडमध्ये 100 mg/dL कमी पाहिजे, HDL 25% जास्त असला पाहिजे कोलेस्ट्रॉलच्या कम्पेरेटिव्हमध्ये, त्यासोबत आपला ब्लड प्रेशर 120-80 असला पाहिजे, शुगर 100 आणि 140, आणि 3 महिन्याची शुगर ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन 6.5 असली पाहिजे. तर हे आपले मेडिकल पॅरामीटर आहेत. आणि बॉडी मास इंडेक्स हा 24 असला पाहिजे. ह्या 4 ते 5 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यासोबत जे तुम्हाला आम्ही सांगितलं आहे, वॉकिंग जरूर करा, डाएटमध्ये चेंजेस करा, हे तर तुम्हाला करायचं आहे. ह्यासोबत तुम्हाला हे पण जाणून घेतलं पाहिजे की हार्ट अटॅक काय असतो, इको काय असतं, TMT काय असतं. पूर्ण नॉलेज तुमच्याकडे क्लिअरिटीने असणे गरजेचं आहे. हार्टच्या आजारामध्ये किती वॉक करायचं आहे, कोणत्या स्पीडमध्ये वॉक करायचं आहे, काय काय करायचं आहे आणि काय काय नाही करायचं, जसं की आम्ही तुम्हाला बोलतो की जेवल्यानंतर नाही चालायचं, अशा प्रकारचे नॉलेज आम्ही तुम्हाला देत असतो. 6वी गोष्ट आहे औषधे. ॲलोपॅथीची औषधेवरती आपण विश्वास करतो. ह्याचे जे साईड इफेक्ट तर आहे, पण ह्याचे फरक नक्की जाणवतो. जर आपण एखाद्याला सॉर्बिट्रेट देऊ तर त्याला आराम नक्की मिळणार. ह्यामुळे आम्ही सांगतो की ब्लड प्रेशरची औषधे घ्या, शुगरची औषधे घ्या जर आवश्यक असेल तर. जर नॉर्मल रेंजमध्ये आहे तर घ्यायची गरज नाही.
ही ॲलोपॅथीची औषधे जर आपण चालू ठेवली तर आपल्याला ठीक होईल. सातवी गोष्ट आहे जी आता रिसेंटली आली आहे, सीटी कोरोनरी स्कॅन. हार्टचा पेशंट जो असतो त्याला माहीत नाही की त्याच्या हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहे, पण जर माहीत झालं तर त्याचा फायदा खूप होऊ शकतो. मग जो एक व्यक्ती रोज फिरतो त्यामध्ये पण जनरली 50 ते 60 ब्लॉकेज असू शकतात. तर आजकाल मेडिकल सायन्समध्ये एक छान अशी पद्धत आली आहे ज्याला बोलतात सीटी कोरोनरी एंजिओग्राफी. 7,000 ते 8,000 होऊन जाते आणि ह्या टेस्टने तुम्हाला माहीत पडतं की तुमच्या हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहे. यामध्ये काय करायचं असतं, एक टेबलावरती झोपायचं असतं, टेबल मूव्ह करत राहील, एक रिंगमध्ये हार्टच्या रिंगमध्ये चारी बाजूने कॅमेरा फिरत राहणार आणि एक इंजेक्शन देणार, एक एक्सरे काढणार, बाहेर 1 मिनिटात तुम्ही मशीनमधून बाहेर येणार आणि तुम्हाला माहीत पडेल की आपल्या हार्टमध्ये किती ब्लॉकेज आहे. यामध्ये डोक्याच्या वरती काही येत नाही, फक्त हार्टच्या आजूबाजूने कॅमेरा फिरतो. तर ह्या टेस्टमध्ये काही घाबरायची गरज नाही. तर ही टेस्ट तुम्ही नक्की करा जेणेकरून तुम्हाला कळेल की पुढे हार्ट अटॅकचे चान्स किती आहे. 8वा पॉईंट आहे, काही रेग्युलर टेस्ट तुम्हाला केलं पाहिजे. लिपिड प्रोफाईल टेस्ट प्रत्येक 3 ते 4 महिन्यात केली पाहिजे. एक ब्लड शुगर केली पाहिजे प्रत्येक 15 दिवस 1 महिन्यामध्ये केली पाहिजे. ब्लड शुगर जर असेल तर वीकमध्ये एकदा आणि जर ब्लड प्रेशर जर नॉर्मल असेल तर महिन्यातून एकदा चेक करत राहा. आपल्या वेटला चेक करत राहा. या सर्व गोष्टी तुम्हाला रेग्युलर चेक करायला पाहिजे आणि जर ह्या गोष्टी तुम्ही बरोबर केल्या तर हार्टचे आजार होण्याचे चान्सेस तुम्हाला कमी होणार. 8वा पॉईंट आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे, जो म्हणजे तुम्हाला स्मोकिंग बंद करावं लागेल. कोणत्याही प्रकारचे टोबॅको, जर्दा, गुटखा बंद केलं पाहिजे, अल्कोहोल बंद केलं पाहिजे, तुमच्या सवयीमध्ये चेंजेस केलं पाहिजे, त्याशिवाय काम नाही चालणार. जर कोणी स्मोक करतो, सिगरेट पितो, गुटखा खातो तर ह्याचे ब्लॉकेजेस वाढणार आणि हार्ट अटॅक होण्याचे पूर्ण चान्सेस होणार. तर ह्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष द्या. 9वा नंबर आहे की आपल्याला बायपास सर्जरी, एंजिओप्लास्टी तुम्हाला नाही करायची आहे. काही लोकांना सांगतो की बायपास सर्जरी आणि एंजिओप्लास्टी ही गोष्ट नॅचरली बॉडीला अननॅचरल बनवून टाकतो. एक प्रकारे बॉडीसोबत छेडखान केली जाते. तर त्या जागी ह्याची रिप्लेसमेंट आली आहे नॅचरल बायपास ECP ट्रीटमेंट, ज्यामध्ये तुमच्या हार्टमध्ये 1000 ट्यूब्स ओपन होतात. आणि जो लास्ट आणि 10वा पॉईंट आहे, जो एंजिओप्लास्टी आणि जो स्टेंट आहे तो पण आम्ही नका करू असं बोलतो. आज आपली मेडिकल रिसर्च आज प्रूव्ह करत आहे एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, स्टेंट ह्याशिवाय पण माणूस चांगला राहू शकतो, फक्त औषधं आणि लाईफस्टाईल चेंज करून. लाईफस्टाईल मी तुम्हाला सांगितली आहे, पण काही लोक विचारतात की ब्लॉकेज कमी करायचं, काही थेरपी द्या. तर ह्या आय बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला फूड कॅलरीज कसे काउंट करायचे हे सांगितलं आहे, जेणेकरून तुमचा हार्ट ब्लॉकेज कमी करण्यास मदत होईल. तर हार्ट अटॅक होऊ नये ही गोष्ट आम्ही तुम्हाला समजवली आहे. मला वाटतं ज्या गोष्टी आता आपण ऐकल्या आहेत त्या गोष्टी पुन्हा 1-2 पुन्हा ऐका आणि जे पण हार्टचे पेशंट आहेत किंवा नाही आहेत किंवा जी माणसं खराब लाईफस्टाईल जगत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जास्तीत जास्त लाईक करा आणि ह्या व्हिडिओला आपल्या ग्रुपमध्ये नक्की सर्क्युलेट करा. फेसबुकमध्ये नक्की शेअर करा, व्हॉट्सअपमध्ये मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीपर्यंत पोचवा. तर व्हिडिओचा शेवट करण्याआधी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला समृद्धीची, भरभराटीची जावो, सुखाची जावो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. तर आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.